लावणार आहे या जोडीला? कोण फाईट देण्यासाठी तयार होत आहे? चार जोड्या तयार आहेत फायनली. आता निर्णय घेणार परीक्षक. चिट्टी सुनील तावडे आणि नेहा. या मैदानात अठरा गुणांसाठी तुम्ही चॅलेंज केलेलं आहे. परीक्षकांना मी आता विचारणार आहे की यावरती तुम्ही किती तुरेपणाला लावणार आहात. एक तुरा. एक तुरा. आपण बाप होणार असं म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला आनंद होतो, पण आता इथे एक माणूस येतो ज्याला टेन्शन आलंय आपण बाप होणार म्हणून. बघूया त्याच्या टेन्शनचं नक्की कारण काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत तीन तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि नेहा शितोळे. चालू हिरवा पाचणी मरवा मेणती पेढी घाला साजणी बाई गेला ग साजण माझा साजणी बाई गेला ग साजण माझा. तर 15 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण तुम्हाला सांगते सुख म्हणून नाही हो. अचानक 2 वर्षांपूर्वी माझं नशीब फळफळलं. म्हणजे घर सोडून निघून गेले. आज सगळ्यात माणूस परत आलेला नाही आणि माझी तर देवाकडे हीच प्रार्थना आहे की त्यांनी परत येऊही नये. कोणाच्या पोटामध्ये कोणाचे ओझे काय झाले माझे, कोणाच्या पोटामध्ये कोणाचे ओझे काय झाले माझे. कोण तुम्ही? मी वाहण्याकडून आलोय. अय्या एरवी तर मालक येतात तेही मागच्या दारानी. अगं 2 वर्ष मी बाहेर काय होतो, तू बाहेर का लागला रे? काय काय? तू बाहेर खाली झालीस? तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाहीस? थांबा, आरती आणते. आरती झाली? कधी झाली? किती वर्षाची झाली? अहो आरती आणते. कायमची ओळून टाक माझ्यावरून. काय झालं पोटाला? चष्मा लागला. बहुतेक तुम्हाला चष्मा लागला आहे. अरे तुम्हाला दिसत नाहीये का? दिसतय दिसतय. पोट केवढं फुगलंय तुमचं? काय हो, कुणाच्या लग्नाचं जेवण आलात का? 13 व्याचे वडे हादडलेत कुणाच्या? अरे कशाला कोणाला मारतेस, हे खाल्ल्यामुळे पोट सुटलेलं नाहीये. काय पोलिसात भरती झाला होतात का 2 वर्ष? सांगितलं तुम्हाला खाल्ल्यामुळे पोट सुटलेलं नाही म्हणून. मग कशामुळे फुगलंय पोट? 8वा महिना चालू आहे. इश्च काहीतरीच काय, 3रा महिना चालू आहे. काय मी नसताना 3रा महिना? तस नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3रा महिना चालू आहे की नाही? अगं तस नाही ग, मला 8वा महिना लागलाय. लोकांना बस लागते, तुम्हाला 8वा महिना लागलाय? आठवा महिना लागला म्हणजे मी प्रेग्नंट आहे. तुम्हाला दिवस गेले. अहो हे 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 एवढे पुरुष बसले तिथे, त्यांच्यापैकी कधी कुणी प्रेग्नंट झाल्याचं ऐकलंय का तुम्ही? इश लागताय काय बायकांसारखे? दिवस माझे हे लाजायचे, दिवस माझे हे लाजायचे, पोटातल्या पोराला जपायचे. जाऊ दे नाही इथे. पण हे सगळं कस घडलं तुला आठवत? नाही. अरे डायरेक्ट नाही काय म्हणते, जरा विचार कर ना. तुला आठवत की आपल्याला मूल होत नव्हतं म्हणून आपल्याला लोकांचे टोमणे ऐकायला लागायचे. अहो पण टोमणे ऐकून जर पोर झाली असती तर पुण्याची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या दुप्पट नसती का झाली? अगं कसले प्रॅक्टिकल विनोद करतेस. अगं मी खचलो होतो आणि त्यातच मला वाडकर भेटला. म्हणजे वाडकर भाऊजी तुम्ही? काय करू ठेवलं ते.
त्यांनी काही केलं नाही, त्यांनी काही केलं नाही. अगं हिमालयात हमकास दिवस ठेवणारा साधूला भेटा असा सल्ला दिला त्याने. मला सांगायचं ना तुम्ही. तशी अट होती, कोणाला सांगू नका तरच दिवस जातील. मग असा चालत 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 बरेच दिवस पुढे गेलो. मग दिवस गेले गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. पण असं पुरुष कधी प्रेग्नंट राहतात का? मलाही तसाच वाटत होतो, पण आता तसेच अनुभव यायला लागले म्हटल्यानंतर आलिया पोटासी असावे फादर. आणि मी त्याची मदर. हे नाही नाही, मी जन्म देणार म्हणजे मीच आई होणार. मी काय बाबा? तू नाही बाबा, साधू बाबा. काय? साधू बाबांमुळेच, त्यांच्या औषधामुळेच हा स्पीड ब्रेकर झालाय ना. झक मारली आणि भेटला वाड्या. वाड्या तर भरायच्याच आहेत आता. ओकलेले ओकलेले फडके काकू हो, या 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 आमच्या ह्यांच्याकडे बघा. आमचे हे प्रेग्नंट आहे, तो या हो या हो या लवकर. अगं त्यांना कशाला बोलवते? अहो त्यांचं काय घेऊन बसलात? उद्या सगळे न्यूज चॅनल वाले, रिपोर्टर्स, टेलिव्हिजन वाले सगळ्यांना बोलवणार मी घरी आपल्या. अशी रांग उभी करते की नाही आपल्या घराच्या दारात, बघाच तुम्ही. काय झालं? काय होत? लाथ मारतोय. अगं बाई बघू. अरे काय फुटबॉल खेळतोय काय? पेले पेले भांडी वाजतात तुमच्या पोटात. मला काय वाटतंय माहितीये का? तुम्हाला ना जुळव होणार आहे. जुळव बर का सोना? आता तुम्ही यायचं आमच्या मम्मम मध्ये मम्मम करायला. येणार येणार मम्मम मध्ये मम्मम मध्ये आमच्या महिला मंडळात जेवण करायला यायचं. डोहाळे जेवण करू आपण तुमचं. काय कौतुक करतील बायका. अरे कसलं डोहाळे करतेस? का हो का? काय झालं? अगं ते साधूच सोडत नव्हते. का हो? त्यांना आयता हा प्रेग्नंट पुरुष मिळाल्यानंतर माझं प्रदर्शनच मांडलं. अगं बाई, अगं 9 दिवस नवरात्रीत गरबा खेळत होतो मी. गरभारपणात गरबा? गरभारपणात खेळू गरबा, आता गरभारपणात खेळू रे गरबा. गरबा गरबा हाय रबा हाय रबा हाय रबा. खेळू गरबा खेळू गरबा खेळू गरबा. हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा. पोपट झाला. डोक्यावरती हात ठेवून मी तुम्हाला सांगतो, तुमचा परफॉर्मन्स कडक होता. जोरदार टाळ्या. बघूया परीक्षकांच्या कमेंट्स काय आहेत. स्वप्नील सर, वा वा वा. मॅड कॉन्सेप्ट, आणि तो मॅडलीच प्रेझेंट करायला हवा होता, नाहीतर तो फसला असता. आणि तुम्ही दोघांनी तितकाच मॅड चॅप पणा केलात त्याच्यात. आय लव्ह डी ऍक्ट. मला तुमचा शेवटचा पंच खूप जास्त आवडला. पोपट झाला बॉस. गॉड ब्लेस यू. महेश सुनील आणि नेहा, सुपर सुपर. इट वॉज जस्ट सुपर. आणि सुनील तावडे तर मी तुझा फॅन आहेच ऍज अ कॉमेडियन. यू आर सुपर. आय लव्ह यू ऍज अ कॉमेडियन. बट नेहा, यू हॅव रिअली स्टोलन माय हार्ट टुडे. आय एम टेलिंग यू दॅट. ओहो ग्रेट. परीक्षकांनी उल्लेख केला की मॅडचॅप कॉमेडी होती, तर यांना बघून मॅडचॅप मित्र आठवले असतील सगळ्यांना. मग या मॅडचॅप कॉमेडीसाठी किती गुण मिळतात? स्वप्नील सर, 9 गुण. महेश सर, साडे 9. याचाच अर्थ तुरे तुमचे.